विद्यार्थी मित्र हो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक सहाची वस्तुनिष्ठ नमुना प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत आपल्या राज्यशास्त्र विषयातील हे सहावे प्रकरण आहे भारत आणि जग आणि या शेवटच्या प्रकरणातील हा आहे आपला पहिला प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या सनदेला अंतिम स्वरूप डॅ डॅश परिषदेत दिले गेले पर्याय आहेत बेलग्रेड सॅन फ्रान्सिस्को ढाका आणि बर्लिन आणि या पहिल्या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे सॅन फ्रान्सिस्को यानंतरचा दुसरा प्रश्न डॅडॅशचा शब्दशहा अर्थ कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार असा आहे आणि पर्याय आहेत समाजवादाचा पलायनवादाचा अलिप्ततावादाचा आणि साम्यवादाचा आणि बरोबर पर्याय आहे अलिप्ततावादाचा अलिप्ततावाद म्हणजे अलिप्त राहणे नव्हे किंवा पलायनवाद नव्हे तर शीतयुद्धोत्तर काळामध्ये ज्या जगामध्ये दोन महासत्तांच्या स्पर्धा चाललेल्या होत्या त्या स्पर्धेपासून दूर राहणे होय त्या कोणत्याही महासत्तेच्या एका बाजूला किंवा एका गटामध्ये सामील न होणे किंवा त्यांचे जे लष्करी करार असतील त्याचा आपण भाग होता का म्हणे अशा प्रकारचा हा अलिप्ततावादाचा शब्दशहा अर्थ आहे यानंतरचा तिसरा प्रश्न अलिप्ततावादाची संकल्पना आणि धोरण हे तत्कालीन प्रधानमंत्री डॅश डॅश यांचे योगदान आहे आणि पर्याय आहेत मोतीलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी आणि जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू यांनीच अलिप्तवादाची संकल्पना ही निर्माण केली यापुढील चौथा प्रश्न अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली शिखर परिषद डॅश डॅश येथे घेण्यात आली आणि पर्याय आहेत ढाका फियतनाम बेलग्रेड आणि नेपाळ आणि अचूक पर्याय आहे बेलग्रेड एकोणीसशे एकसष्टमध्ये ही बेलग्रेड येथे अलिप्ततावादी राष्ट्रांची पहिली शिखर परिषद भरविण्यात आली होती यानंतरचा पाचवा प्रश्न भारताच्या पूर्वेकडे डॅश डॅश बेटे आहेत पर्याय आहेत दीव दमन अंदमान निकोबार लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली अर्थातच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बाकीच्या तीनही पर्यायातील जे ठिकाण आहेत ते भारताच्या पश्चिमेकडचे आहेत आणि अंदमान निकोबार हे बेट भारताच्या पूर्व दिशेकडे असलेलं दिसून येतं यानंतरचा सहावा प्रश्न भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे डॅश डॅश मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते पर्याय आहेत कार्यकारी मंडळ कायदे मंडळ न्यायमंडळ आणि मंडळ आणि बरोबर पर्याय आहे कार्यकारी मंडळ ज्या कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो आणि हेच कार्यकारी मंडळ भारताचे इतर राष्ट्राशी किंवा परराष्ट्राशी कसे धोरण ठरवले पाहिजे कोणते करार केले पाहिजेत याच्याविषयी महत्त्वाची भूमिका बजावत असते यापुढील सातवा प्रश्न अटलांटिक सनदेविषयी वाटाघाटी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॅडॅश यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता आणि पर्याय आहेत अब्राहम लिंकन एफ डी रुजवेल्ट जॉर्ज बुश आणि बराक ओबामा आणि अचूक पर्याय आहे एफ डी रुजवेल्ट अटलांटिक सनद ही ब्रिटन आणि अमेरिका यांच्यामध्ये घडून आलेली होती त्यावेळी एफ डी रुजवेल्ट यांनी ब्रिटनसमोर भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा दिलेला होता यानंतरचा आठवा प्रश्न डॅडॅशमधील भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते पर्याय आहेत एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि बरोबर पर्याय आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ही भारताने दुसरी अणुचाचणी घेतली होती तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानाचे वैज्ञानिक सल्लागार तत्कालीन ज्येष्ठ शास्त्रज्ञ ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही अणुचाचणी घेण्यात आलेली होती भारताची पहिली अणुचाचणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली करण्यात आलेली होती आणि ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दुसरी अणुचाचणी भारताने केलेली आहे आणि ही अणुचाचणी का केली म्हणून अमेरिकेने जागतिक महासत्ता म्हणून भारतावर निर्बंध लादलेले होते पण भारत त्या निर्बंधाला त्या दबावाला बळी पडला नाही यानंतरचा नववा प्रश्न डॅडॅचा भारत सोवियट मैत्री करार हा या दोन देशातील संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा होता पर्याय आहेत एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एक्काहत्तर आणि एकोणीसशे एक्क्याण्णव आणि बरोबर पर्याय आहे एकोणीसशे एक्काहत्तर रशिया हा भारताचा एक फार जुना मित्र आहे पूर्वापारपणे रशिया आणि भारत यांचे रिलेशन मैत्रीपूर्ण निर्माण झालेले आहेत त्याचाच एक टप्पा म्हणून एकोणीसशे एकाहत्तर साली हा केलेला मैत्रीचा करार आपल्याला उल्लेखित करता येईल यापुढील दहावा प्रश्न रशियाने भारतास विकत दिलेली ॲडमिरल गोर्शकॉव ही युद्धनौका आज डॅडॅश डॅश या नावाने ओळखली जाते पर्याय आहेत आय एन एस विक्रांत आय एन एस विक्रमादित्य आय एन एस विराट आणि आय एन एस शिवाजी आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे आय एन एस विक्रमादित्य भारताला एक संरक्षण सिद्धतेतील एक महत्वाची मदत या रशियाने आपल्याला केलेली आहे ॲडमिरल गोरश ही युद्धनौका आज आपण भारतामध्ये वापरतो आहोत आणि तिला आपण आय एन एस विक्रमादित्य या नावाने आज ओळखतो यानंतरचा अकरावा प्रश्न एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये डॅडॅशमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली पर्याय आहेत रशिया फ्रान्स चीन आणि नेपाळ आणि अचूक उत्तर आहे चीन डॉक्टर सन एत सेन यांच्या नेतृत्वाखाली ही क्रांती झाली होती भारतामध्ये जसे महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून ओळखण्यात येते तसे चीनमध्ये डॉक्टर सन एत सेन यांना चीनचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते यानंतरचा बारावा प्रश्न डॅडॅश यांना भारतात राजकीय आश्रय देण्यावरून चीनने भारताविरुद्ध टीका केली आहे पर्याय आहेत मलाईका सोनिया गांधी जॉर्ज फर्नांडिस आणि दलाई लामा आणि बरोबर पर्याय आहे दलाई लामा दलाई लामा हे एक आध्यात्मिक गुरु आहेत तिबेटमधून एकोणीसशे एकोणसाठमध्ये भारतात येऊन दलाई लामा यांनी भारतामध्ये आश्रय घेतला आणि या घटनेवरून चीनने भारताविरुद्ध टीका केलेली आहे यानंतरचा तेरावा प्रश्न भारताच्या सिक्कीम राज्यातील डॅडॅश रस्ता भारत चीन द्विपक्षीय व्यापारासाठी खुला करण्यात आला आहे पर्याय आहेत नथुला रोहतांग बालाकोट आणि रामसेतू आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नथुला यानंतरचा चौदावा प्रश्न डॅडॅश हा भारताचा शेजारी देश आहे पर्याय आहेत इंग्लंड दक्षिण आफ्रिका श्रीलंका आणि वेस्ट इंडिज आणि अचूक पर्याय आहे श्रीलंका भारताच्या अगदी दक्षिणेकडे असलेला हा भारताचा शेजारी देश आहे श्रीलंका यापुढील पंधरावा प्रश्न नेपाळ सिक्कीम भूतान यांना डॅडॅस असे म्हटले जाते पर्याय आहेत मोगल राजवटी हिमालयीन राजवटी सागरमाला आणि सप्तभगिनी आणि या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे हिमालयीन राजवटी कारण हे तीन हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेले आहेत म्हणून त्यांना हिमालयीन राजवटी असं म्हटलं जातं यानंतरचा सोळावा प्रश्न एकोणीसशे डॅश डॅशडॅशने भारतात विलीन होण्याचे ठरविले पर्याय आहेत सिक्कीम नेपाळ भूतान आणि म्यानमार बरोबर उत्तर आहे सिक्कीम सिक्कीम हा पूर्वी ब्रिटिशांच्या साम्राज्याचा एक भाग होता आणि पुढे त्यांनी भारतामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार आता सिक्कीम हे एक भारतातील राज्य आहे यानंतरचा सतरावा प्रश्न बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये डॅडॅश नदीच्या पाण्याच्या वाटपावरून विवाद झाला आणि पर्याय आहेत कावेरी गोदावरी तिस्ता आणि नर्मदा आणि अचूक पर्याय आहे तिस्ता यापुढील अठरावा प्रश्न आत्ताचा श्रीलंका हा देश पूर्वी डॅडॅश या नावाने ओळखला जायचा पर्याय आहेत सिलोन बी बी सी ब्रह्मदेश म्यानमार आणि अचूक उत्तर आहे सिलोन तर रामायण काळामध्ये केवळ तिचा उल्लेख लंका असा म्हणून आपल्याला परिचित आहे तीच सिलोन किंवा तीच श्रीलंका यापुढील एकोणीसावा प्रश्न भारताचा डॅडॅश हा एक पारंपरिक मित्र आहे पर्याय आहेत पाकिस्तान इराक इराण आणि जर्मनी आणि अचूक उत्तर आहे इराण रशियाप्रमाणेच इराण हा देशदेखील भारताचा एक पारंपरिक मित्र आहे यापुढील विसावा प्रश्न एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डॅडॅश यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठविली होती पर्याय आहेत चंद्रिका भंडारनायके जयवर्धणे शेख हसीना आणि महिंद्रा राजपक्षे आणि या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे जयवर्धणे एकविसावा प्रश्न एकोणीसशे नव्वदनंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत डॅडॅशचा मुद्दा ऐरणीवर आला आहे पर्याय आहेत अन्न सुरक्षेचा वित्त सुरक्षेचा चोरापासून सुरक्षेचा आणि ऊर्जा सुरक्षेचा आणि बरोबर पर्याय आहे ऊर्जा सुरक्षेचा जी ऊर्जेची साधनं आहेत ती साधनं संपता कामा आहेत ती संपली तर मानवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून एकोणीसशे नव्वद नंतर या ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा आयरणीवर आलेला आहे ऊर्जेची पर्यायी साधनं शोधून काढण्यावर अलीकडे भर देण्यात आलेला आहे उदाहरणार्थ पवनचक्की सौर ऊर्जा अशा प्रकारच्या माध्यमातून आपण ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत यानंतरचा बावीसावा प्रश्न डॅडॅश येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी भारतातील एक अग्रगण्य सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे पर्याय आहेत कोल्हापूर पुणे नाशिक आणि सातारा आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुणे पुणे येथे एन डी ए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही एक सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे यानंतरचा तेविसावा प्रश्न भारत आफ्रिका शिखर परिषद नवी दिल्ली येथे डॅडॅस साली घेण्यात आली पर्याय आहेत दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस आणि याचा अचूक पर्याय आहे दोन हजार पंधरा भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशाचे रिलेशन चांगले निर्माण व्हावेत किंवा वेगवेगळे करार त्या माध्यमातून घडून यावेत म्हणून ही शिखर परिषद दिल्ली येथे घेण्यात आलेली होती दोन हजार पंधरा साली यानंतरचा चोवीसावा प्रश्न भारताचा समुद्रकिनारा सुमारे डॅडॅश किलोमीटर लांबीचा आहे पर्याय आहेत सातशे किलोमीटर सातशे वीस किलोमीटर सात हजार किलोमीटर आणि सात हजार पाचशे किलोमीटर आणि अचूक पर्याय आहे सात हजार पाचशे किलोमीटर आपण महाराष्ट्राचा लाभलेला समुद्रकिनारा वाचलेला असतो ते आपल्या लक्षात असतं सातशे वीस किलोमीटर पण तिथे भारताला लाभलेला समुद्रकिनारा विचारलेला आहे आणि त्याची एकूण लांबी आहे सात हजार पाचशे किलोमीटर मित्र हो या शेवटच्या प्रकरणातील हा आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेवीस दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष डॅडॅश यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये भारताला भेट दिली तेव्हा आय ओ आर एच्या संकल्पने जन्म घेतला पर्याय आहेत नेल्सन मंडेला उड्रो विल्सन चर्चिल आणि स्टॅलिन आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नेल्सन मंडेला हिंदी महासागरामध्ये भारताचे जे महत्वपूर्ण स्थान आहे त्या संदर्भात संघटन करण्याची संकल्पना ही नेल्सन मंडेलांनी जेव्हा भारताला भेट दिली तेव्हा आय ओ आर ए या संकल्पनेचा जन्म झाला विद्यार्थी मित्र हो। प्रकरण क्रमांक एक ते प्रकरण क्रमांक सहा मधील आपण वस्तुनिष्ठ प्रश्न ज्याला आपण बहुपर्यायी असलेला प्रश्न म्हणू अशा प्रकारच्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचा सविस्तरपणे सराव आपण करण्याचा प्रयत्न या सहा व्हिडिओमधून केलेला आहे आपल्या परीक्षेसाठी हे व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडू शकतात हे व्हिडिओ आपल्याला आवडले असतील अशी मला अपेक्षा तेव्हा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद